अच्छी रेसिपी आहे पोहा कटलेट खूप छान आणि टेस्टी कुरकुरीत असे हे पोहा कटलेट बनून तयार होतात खूप टेस्टी आहेत लहान किंवा मोठे सर्वांनाच ही रेसिपी आवडते आणि खूप झटपट अशारी होणारी रेसिपी आहे चला तर मग आपण पोहा कटलेट बनवायची तयारी करूया तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी 100 ग्राम बीन्स घेतले असं मी कापून घेतले आणि हे 100 ग्राम मटार घेतले ते पण सोलून व्यवस्थित घेतले आणि थोडेसेच फ्लावर घेतले जास्त नाही घेणार आहे आणि एक मोठा बटाटा असा सोलून असे काप करून घेतले स्वच्छ मी धुवून घेतले ते सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता शिमला मिरच आहे आणखीन पण काही ह्याच्यात टाकू शकता आता एक कुकरचं घेतले मी आणि हे सर्व भाज्या मी कुकरमध्ये काढून घेणार आहे पूर्ण आपण व्यवस्थित काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणखीन पण काही भाज्या तुमच्या आवडीनुसार असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आणि मी गाजर दाखवायला विसरली मी 100 ग्राम गाजरसुद्धा घेतले ते असं सोलून राऊंड शेपमध्ये कट करून घेतले 1/4 चमचा मी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे थोडं मिक्स करून घेऊया आणि आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याचे आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायचे की भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे थोडा वेळ वाट पाहूया आता आपण आता कुकरची शिट्टी झाली आहे थंड झाले कुकर मी दाखवते तुम्हाला आपण खोलून घेऊया आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या अशा आहेत आता हे आपण थोडा वेळ थंड करून घेऊया इथलं पाणीसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला मी एक बाऊल पोहे घेतले जे आपले घरी असतात तेच पोहे येथे जाड पातळ कुठलेही तुम्ही घेऊ शकता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण आणि हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे ह्याच्यात पाणी ओतून घेऊया आपण आणि व्यवस्थित असं 1-2-3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेते हे धुवून झाले मी आता एक चाळणी घेणार ह्याच्यामध्ये हे पोहे आपण काढून घ्यायचे आहेत आणि थोडे मोकळे करून घ्यायचे ह्याच्यामध्ये जे काय पाणी असेल ते आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आणि ही भाजी पण तयार आहे आता आपण एक बाऊल घेऊया आणि ही सर्व भाजी आपण ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायची असं चाळणी वगैरे काय असेल तुमच्याकडे थोडंसं पाणी व्यवस्थित निथळून ह्याच्यामध्ये सर्व हे पण भाज्या काढून घेऊया खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनवून होते आणि हे भाजीचं पाणी हे ओतायचं नाही ह्याच्यात थोडं मीठ टाकून लहान मुलं असेल मोठे कोणीही पिऊ शकता हेल्दी असं हे पाणी आहे भाजीचं आहे आणि आता भाजी आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे सर्व हे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित भाजी मॅश करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये हे पोहे व्यवस्थित सुकलेत पाणीसुद्धा व्यवस्थित सुकले हे सर्व पोहे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि जे बाकीचे जिन्नस टाकूया एक चमचा मी जिरा टाकले 1-2 चमचे मी तीळ टाकणार आहे आणि हे मसाले आहेत 1 चमचा मी लाल तिखट घेतले 1/4 चमचा हळद आहे 1/4 चमचा धणे जिरे पुडे 1/4 चमचा धणे हे पुडे आणि चवीनुसार मीठ आहे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्या तिखट तुम्हाला जास्त कमी पाहिजे असेल तर तुम्ही आणखीनसुद्धा ॲड करू शकता चवीनुसार मीठ टाकू ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी मी घेतली आहे कोथिंबीर टाकून आणि कढीपत्त्याची 6 ते 7 पानं घातली आहेत आपण अशीच अख्खी टाकली की लहान मुलं तोंडात कढीपत्ता आले की काढून टाकतील तर ते टाळण्यासाठी मी बारीक करून घेतले ते हे सर्व भाजीमध्ये मिक्स झालं तर ते काढण्याचा प्रश्नच येत नाही आणि 1-2 चमचे मी कॉर्नफ्लावर घेतले कॉर्नफ्लावरच्या ऐवजी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तुम्ही तेही टाकू शकता आणि थोडंसं ओवा घेतले थोडं हातामध्ये असं चोळून घ्यायचं की ह्याची चव खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लावरनी छान असं क्रिस्पी होणार आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहा कटलेट व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आपलं तयार झाले बंद करून आपण 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून देऊया आता 15 ते 20 मिनटं झाली आहेत आता आपण बघून घेऊया आणि व्यवस्थित असं सेट झाले तुम्ही कुठल्याही वेळेला सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्यालासुद्धा हे पोहे कटलेट बनवून देऊ शकता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा असा एकसारखं करून घ्यायचं आणि छान असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल झाले थोडंसं प्रेस करून घ्यायचं तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता गोल द्या चौकोनी द्या थोडं मी चौकोन देते लांबट दिलं तरी चालेल कुठल्याही शेपनी बनवू शकता खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार होते हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते मी आणखीन एक तुम्हाला दाखवते आणि एक आपण असं गोल करून घेऊया असं एकसारखं करून घ्यायचं आणि गोल असा शेप देऊया हे जसं आपण लॉलीपॉप कसं बनवतो त्याप्रमाणे मी हे थोडंसं वेगळं करून दाखवणार आहे अशा पद्धतीने केलं की मुलांनासुद्धा आवडणार आहे खायला आपण गॅस ऑन केले आणि तेल छान आपण कडकडीत गरम करून घ्यायचं एक गोळा मी टाकून बघते असे बुडबुडे आले म्हणजे समजायचं की तेल व्यवस्थित तापलं आहे हे काढून घेऊया आता एक एक कटलेट आपण ह्या तेलात सोडत जाऊया
आणि छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सारखं आपण पलटी करायचं आहे नाही तर हे तुटणार. आता तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आला आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. एकसारखा रंग आल्यानंतरच ते पलटी करायचं आहे नाही तर ते तुटणार. आता हे सर्व तयार झालेत. मी हे काढून घेते. व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आहे यातलं आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. मी सर्व काढून घेतले. आता हे जे गोल केले होते ते आपण ते पण हे असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. हे पण तयार झाले. ते पण मी काढून घेते. आता सर्व मी बनवून घेते. सर्व कटलेट पोहा कटलेट बनवून तयार आहेत. चौकोनीमध्ये बनवले आणि हे राऊंड शेपमध्ये ह्याच्यामध्ये आपण असे टूथपिन लावूया की हे दिसायलाही खूप छान वाटणार आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील. हे लॉलीपॉप कसं असतं त्याप्रमाणे मी करून दाखवले आणि जे तिळ टाकले ते वरती किती छान असे दिसत आहे तुम्ही बघू शकता. हे पण बघा जसं चौकोनी आपण केले आणि मी दाखवतो तुम्हाला किती क्रिस्पी असे बनवून तयार. तुम्हाला सकाळला टिफिनला करायचे असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही सर्व रेडी करून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवलात की दुसऱ्या दिवशी सकाळी एक 15 ते 20 मिनटं अगोदर काढून नंतर ते टिफिनमध्ये तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. सॉसबरोबर मी सर्व केले. तुम्ही हिरवी चटणीबरोबर सुद्धा करू शकता. यापूर्वी मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवली. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही नक्की चेक करा. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते. तुम्ही कुठल्याही वेळेला बनवून घरातले लहान असो मोठे असो सर्वांना देऊ शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.